नमस्कार, मी सोनाली। आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 32 मापाच्या 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग बघणार आहोत। सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, यामध्ये खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत आणि जेव्हा तुम्ही कापडावरती कटिंग करता तेव्हा कशा पद्धतीने कटिंग करायचं हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। ठीक आहे, आणि आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। त्याचसोबत चॅनलवर नवीन असेल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर शेजारचं बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ ऑनलाईन येईल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमच्याकडनं मिस होणार नाही व्हिडिओ। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मैत्रिणींनो, या इथे मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे, ठीक आहे, आणि हा मध्यात फोल्ड केलेला आहे। जिथे बंद बाजू आहे त्या बाजूने मी मापं टाकायला सुरुवात करते। आपण ॲट अ टाईम बॅक आणि फ्रंट दोन्ही ड्राफ्ट करून कट करणार आहोत। तर इथे ब्लाऊजची उंची जी आहे 13.5 आहे, तर त्यामध्ये मी 1 इंच स्टिचिंग मार्जिन ॲड करून 14.5 वरती मार्किंग करून एक लाईन आखून घेतली। आता ही बॉटम साईड आहे, ठीक आहे। त्यानंतर शोल्डर, तर मी डीपनेकमध्ये शोल्डरचा चार्ट दिलेला आहे। डीपनेकमध्ये तुम्हाला शोल्डर मुंढा किती घ्यायचा याचा चार्ट दिलेला आहे, तुम्ही अजून बघितला नसेल तर तो नक्की चेक करा। इथे मी काय केलं, 2.25 इंच गळा रुंदी घेतली आणि त्यापुढे 3 इंच शोल्डर पट्टीसाठी मार्किंग केलं, तर म्हणजे 2.25 इंचाची शोल्डर टाकलेली आहे। त्यानंतर इथे 5.5 इंचाचं बऱ्याच ब्लाऊजमध्ये 32 मापामध्ये 5.5 इंच मुंडा घ्यावा लागतो, पण इथे आर्महोल राऊंड कमी आहे त्यामुळे मग मी 2.25 इंचावरती मुंडा घेतली, ठीक आहे। तर मी 2.25 इंचावर मार्क केलं आणि तिथे छातीचं मार्किंग केलं, छातीचा 4th भाग, त्यापुढे 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन। अशा पद्धतीने तुम्ही मुंड्याचा आकार चेक करा, मुंड्याचा राऊंड किती आहे ते चेक करा आणि त्या पद्धतीने तुम्ही मुंड्या कमी जास्त करू शकता। आता इथे कमरेचं मार्किंग, कमरेचा 4th, त्यापुढे 2.5 इंच, 1 इंच बॅकसाईडला टॉक्स आणि खाली जेवढा आपण 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन घेतलंय छातीमध्ये तेवढंच बॉटमला। आता इथे स्टिचिंग मार्जिन तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे 2.5 घेऊ शकता। आता हे मी साईड पार्ट जोडून घेतले, त्यानंतर मागच्या मुंड्याचा आपल्याला आकार द्यायचा आहे। तर नेहमीप्रमाणे मागच्या मुंड्याचा आकार 2.25 इंचावरती देऊन मार्क करून मी आकार देऊन घेतला आणि त्यानंतर त्याच कॉर्नरपासून पुढच्या मुंड्यासाठी मी 1.25 इंचावरती आकार देते, म्हणजे मागच्या आणि पुढच्या मुंड्यामध्ये साधारणतः 1/2 इंचाचा फरक पडतो। हे झाल्यानंतर मी पुढच्या गळ्याचा आकार देणार आहे। 5.5 आहे तयार, त्यामध्ये मी 1/2 इंच शोल्डरला स्टिचिंग मार्जिन ॲड केलं, 6 इंचावर उंची टाकली आणि बॉटम साईडला मी 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे आणि हा बॉक्स तयार करून घेतला, गळ्याचा आकार देऊन घेतला गोल। पण इथे जर का तुम्ही फ्रंट ओपन नसेल ब्लाऊज, बॅक ओपन असेल तर तुम्ही गळ्याचा शेप वेगळा देऊ शकता। आता योगपट्टीचं मार्किंग, 2.5 इंचावरती मी योगपट्टीचं मार्किंग केलं आहे, त्यानंतर हुकलूक पट्टीच्या बाजूने मी 1/2 इंचावरती घेऊन योगपट्टीचा आकार देऊन घेणार आहे। त्यानंतर मध्यातून आपल्याला अशा पद्धतीने मी योगपट्टीचा आकार घेतला, तर मध्यातून टक्स पॉईंट घ्यायचा आहे। तर मी 3 इंचावर घेतला 32 साठी, तुम्ही 3.5 पण घेऊ शकता, ह्याची फुल बस्ट साईज कमी आहे त्यामुळे मी 3 इंचावर घेतला आहे। आणि टक्सची उंची जी आहे, टक्स पॉईंट जो आहे तो उंचीला आपल्याला शोल्डरपासून 9.5 इंचावरती घ्यायचा आहे। तर मी अशा पद्धतीने बरोबर मला आडवा टक्स पॉईंट आणि उभा टक्स पॉईंट त्याचा सेंटर मिळालेला आहे, ठीक आहे। तर आता तो सेंटर आपल्याला योगपट्टीच्या याच्यावरती मार्क करून घ्यायचा, त्यानंतर प्रिन्सेस कटचा आकार देण्यासाठी मुंढ्यावरती जी लाईन आहे आपली छातीची त्याला कॉर्नरपासून 1/2 इंचावर मार्क करून अशा पद्धतीने मी आकार देऊन घेतला। आता इथे टक्स आला आहे, तर टक्स जो आहे त्याची रुंदी मी 1.5 इंच घेते, ठीक आहे, अशा पद्धतीने। आणि पुढे आपल्याला 1.5 इंच फक्त आणि फक्त आपल्याला वरच्या पाटवर योगपट्टी सोडून वरच्या पाटवरती वाढवायचं आहे। आता इथे काय करायचं तुम्हाला कॅल्क्युलेशन, कंबर जेवढी आहे ना 4th पाट, त्यामध्ये 1/2 इंच प्लस करायचं आणि त्या पद्धतीने योगपट्टीवरती मार्किंग करायचं। तर मी काय केलं, इथे 7.5 इंच कमरेचा पाट आहे 4th, तर मी 7.25 इंचावरती योगपट्टीचा पाट माझा यायला हवा आहे फिटिंग झाल्यानंतर। तर मी इथे हुकलूक पट्टीपासून 3 इंचापर्यंत टक्स घेतला, तो मधला टक्स सोडून पुढे 3 इंचावरती टेप ठेवून मी 7.25 इंचावर मार्क केलं, ठीक आहे, तिथपर्यंत आलं आणि त्यापुढे मी 1.5 इंचावर मार्क केलं। म्हणजे हा जो फ्रंटचा साईड पार्ट जो आहे तो तुमचा फिटिंग केल्यानंतर किंवा पूर्ण ब्लाऊज तयार झाल्यानंतर एक्स्ट्रा होणार नाही अशा पद्धतीने घेतल्यानंतर। आता इथे मी मुंड्याच्या बाजूला इथे असा एक टक्स देत असते। आता बऱ्याच जणींना हा प्रश्न पडतो की नाही दिला तर चालेल का, तर हो नाही दिला तरी चालणार आहे, माझ्या मापामध्ये मी देते
कारण कप साइज छान येते हा टक्स दिल्यानंतर। तर तो टक्स जर तुम्ही इथे कट करताय तर तुम्हाला आर्महोलच्या बाजूला फिटिंगच्या पार्टमध्ये अर्धा इंच वाढवायचं आहे टक्ससाठी, ठीक आहे, ही गोष्ट विसरायची नाही आहे। अशा पद्धतीने ड्राफ्टिंग पूर्णपणे आपलं झालं आहे। आता हे कटिंग करून घ्यायचं आहे, तर सगळ्यात आधी आपल्याला बाहेरचा पार्ट कट करून घ्यायचा आहे। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही आधी बाहेरचा पार्ट कट करून घ्यायचा आहे, आणि जो आपण एक्स्ट्रा पार्ट घेतलेला आहे ना फ्रंटमध्ये जो टक्सला जायला हवा आहे तो आपल्याला बॅकमध्ये नको आहे, तर तो आपला फ्रंटमध्ये फोल्ड करून आपण तो मागचा पार्ट कट करून घ्यायचा आहे। तर मागचा पार्ट कसा कट करायचा हे पूर्णपणे लक्षपूर्वक बघा। आता मी जो फ्रंट पार्ट आहे आपण डबल फोल्ड पेपर घेतला होता, त्यामुळे फ्रंट पार्ट आहे तो मी फोल्ड केला अशा पद्धतीने जेवढा टक्स होता तो, आणि मागच्या बाजूतून तो पार्ट मी मायनस केला, कट करून टाकला, कारण मागे मागच्या भागाला आपल्याला फक्त छातीचा चौथा भाग त्यामध्ये 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन। आता हा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो योगपट्टीमध्ये सुद्धा नको आहे, कारण आपण टक्स जेव्हा जोडणार आहे जिथे टक्स कट करून टाकणार आहे तो जोडणार आहे तेव्हा ते योगपट्टीला जास्त होऊ शकतं, त्यामुळे मी योगपट्टीमध्ये पण एक्स्ट्रा घेतलेलं नाही आहे। आता हा मी ओपन केला पार्ट आणि मध्यातून मी कट करून घेतला। आता इथे आपल्याला बॅक आणि फ्रंट दोन्ही ॲट अ टाईम निघालेले आहेत, तर हा झाला बॅक पार्ट आणि हा झाला फ्रंट पार्ट 32 छातीचा 3-piece प्रिन्सेस कट। आता बॅकपार्टवरती गळा कसा ड्रॉ करायचा आणि टक्स कसा टाकायचा ते मी तुम्हाला सांगते। गळा रुंदी जेवढी घेतली असेल तेवढी शोल्डरला टाकायची, त्यानंतर उंचीमध्ये 1/2 इंच ॲड करायचं, आणि बॉटम साईडला मी इथे 2.5 घेते। तुम्ही 2.5 पुढे 3.5-4 पर्यंत घेऊ शकता गळा रुंदी, पण जास्त गळा रुंदी घेतली तर शोल्डर उतरण्याचे चान्सेस वाढतात, त्यामुळे 2.5-3 पेक्षा जास्त गळा रुंदी घ्यायची नाही। जर तुम्ही नॉट लावणार असाल तर 3.5-4 पर्यंत घेऊ शकता। त्यानंतर आता टक्स, टक्सला मध्यातून 4 इंचावर मार्किंग केलं आणि उंचीसुद्धा मी टक्सची 4 इंच ठेवणार आहे, आणि रुंदी जेवढी आपण एक्स्ट्रा घेतली असेल 1 इंच घेतली तर तेवढी मी इथे मार्क करून घेतलेली आहे। अशा पद्धतीने हा आपला टक्स तयार होणार आहे। तर हासुद्धा बॅक पार्ट तयार झाला, हा आपण कापडावरती ठेवताना बंद बाजूच्या बाजूने ठेवून आपण कट करून घ्यायचा आहे तसा। आता फ्रंट पार्टमध्ये मी इथे योगपट्टी कट करून घेते। अशा पद्धतीने व्यवस्थित योगपट्टी जोडली जाणार आहे हा टक्स गेल्यानंतर। आता फ्रंट पुढच्या मुंड्याचा आकार आणि त्यानंतर हा जो टक्स आहे तो वेगवेगळा करून घ्यायचा, त्यानंतर पुढच्या गळ्याचा आकार आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। आता इथे तुम्ही जर का बॅक हुक बनवणार असाल तर या इथे शेप देऊ शकता, पाहिजे तो आकार तुम्ही देऊ शकता। इथे मी तुम्हाला पानगळासुद्धा ड्रॉ करून दाखवते, तर अशा पद्धतीने तुम्ही पानगळासुद्धा ड्रॉ करू शकता। आता मी इथे गोलच आहे, फ्रंट ओपन आहे, त्यामुळे मग मी गोल गळ्याचा आकार कट करून घेतला। आता बाहीचं कटिंग, डबल फोल्ड पेपर मी इथे घेतलेला आहे बाहीच्या कटिंगसाठी। उंची जी आहे ती जेवढी असेल त्यामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायचा अस्तरच्या ब्लाऊजला, आणि विदाऊट अस्तर ब्लाऊजला 1.5 इंच ॲड करायची, आणि रुंदी जी आहे ती छातीचा चौथा भाग त्याच्यातून 1/2 इंच मायनस करायचं, म्हणजे 7.5 इंचावरती मी मार्क केलं, आणि उंची जी आहे ती 5 इंच आहे त्यामुळे मग मी 6 इंचावर मार्क केलं अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे, आणि हा मी बॉक्स तयार करून घेणार आहे 7.5 आणि 6 इंचाचा। आता बॉक्स तयार झाल्यानंतर काय करायचं आहे, येते मुंडाखोली कॅप हाईट। तर मी इथे 3.5 इंच मुंडाखोली घेणार आहे, कारण आर्महोलमधला आकार कमी हवा आहे, त्यामुळे मग मी 3.5 इंचावर मार्क केलं आणि तिथून क्रॉस लाईन मी शोल्डरपर्यंत राखून घेतली, त्याचा मध्य काढला, त्यानंतर ओपन बाजूकडनं जिथे मुंडाखोली टाकली तिथे 1.5 इंचावरती मी मार्क केलं। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मुंड्याचा आर्महोलचा राऊंड स्टेक करायचा आहे, 6.5 इंच येतो आहे बघा इथे, तर इथेसुद्धा तुमचं 6.5 इंच आणि त्यामध्ये 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन असं यायला हवं आहे, ठीक आहे। तर मी 1/4 इंचावरती चुकून झालं होतं, मी 1.5 इंचावर मार्क केलं। त्यानंतर आता बाहीचा आकार देऊन घ्यायचा मागच्या मुंड्याचा आणि पुढच्या मुंड्याचा। आता तुम्हाला सविस्तर बाही जर बघायची असेल, शिकायची असेल, तर मी खूप सारे व्हिडिओ शेअर केलेले आहेत, ते तुम्ही नक्की जाऊन चेक करा, म्हणजे तुमच्या सविस्तररित्या लक्षात येईल बाही कशी कट करायची। दंडगेर आणि त्यापुढे 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन ॲड करून मी हे तयार करून घेतले। आता बाही कट करून घ्यायची, पहिला मागच्या मुंड्याचा आकार कट करायचा, बाही ओपन करायची आणि त्यानंतर पुढच्या मुंड्याचा आकार इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने आपलं 3-piece प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग पूर्णपणे रेडी झालेलं आहे।
आता या इथे तुम्हाला कपड्यावरती कट करताना कसं करायचं ते सांगते. बॅक पार्ट आणि स्लीव्ज आहे तशी कट करायची, फक्त फ्रंट पार्टमध्ये हुकलूक पट्टीच्या बाजूला स्टिचिंग मार्जिन पाव अर्धा इंच जेवढं हवंय तेवढं तुम्ही ॲड करायचं आहे. आणि हा जो प्रिन्सेस कटचा कर्व आहे त्या दोन्ही पार्टला, म्हणजे साईड पार्ट आणि कटोरीच्या पार्टला, हुकलूक पट्टीच्या पार्टला, फिटिंगच्या पार्टला, दोन्ही पार्टला तुम्हाला स्टिचिंग मार्जिन ॲड करायचं आहे पाव इंच अर्धा इंच जेवढं तुम्ही घेत असाल तेवढं. आणि योक पट्टीला सुद्धा तुम्हाला स्टिचिंग मार्जिन ॲड करायचं आहे, ठीक आहे, जेवढं तुम्ही घेणार असाल, एक इंच, पाऊण इंच, अर्धा इंच. मी नेहमीप्रमाणे पाऊण इंच घेते. तुम्ही स्टार्टिंगपासूनचे माझे व्हिडिओ बघितले असतील तर सगळ्या गोष्टी सविस्तर पद्धतीने लक्षात येतील. आणि राहता राहिला प्रश्न वरच्या पार्टचा उंचीचा, तर आपण ऑलरेडी एक इंच स्टिचिंग मार्जिन ॲड केलेला आहे त्यामुळे उंचीमध्ये तुम्हाला काही ॲड करायचं नाही, फक्त योकपट्टीला उंचीमध्ये स्टिचिंग मार्जिन घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. चला पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.